राहता तालुक्यातील अतिमहत्त्वाच्या लोणी खुर्द येथील सप्तश्रृंगी कॉलनीमध्ये बुधवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्यामध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये एक वृद्ध महिला ठार झाली आहे. यामध्ये 1.5 लाखांचा ऐवज लांबवण्यात आलाय. याबाबत अधिक असं की राजेंद्र बोरा वय वर्ष 49 हे लोणी खुर्द येथील सप्तश्रृंगी कॉलनीमध्ये पत्नी भाग्यश्री आणि आई लीलाबाई यांच्यासह राहतात. बोरा यांना 2 मुली असून त्या बाहेरगावी राहतात. राजेंद्र यांची गोगलगाव येथे शेती आहे. रविवारी राजेंद्र पत्नी भाग्यश्रीला माहेरी पुणे येथे सोडण्यास गेले होते. सून माहेरी गेल्यानं राजेंद्र यांच्या आई लीलाबाई बुधवारी दुपारी एकट्याच घरी होत्या. राजेंद्र बुधवारी सकाळी आवरून गोगलगाव येथे शेतावर गेले होते. दुपारच्या सुमारास ते घरी आले तेव्हा घराला बाहेरून कडी लावली होती. ती उघडून राजेंद्र आत गेले असता आई त्यांना हॉलमध्ये दिसली नाही. म्हणून त्यांनी आईच्या खोलीमध्ये तिचा शोध घेतला असता लीलाबाई रक्ताच्या थारोळ्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या. घरातील सामानाची उचकापाचक देखील झालेली दिसली. राजेंद्र यांनी तात्काळ मित्राला फोन करून जखमी लीलाबाई यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं. औषधोपचार सुरू असताना लीलाबाई मयत झाल्या. ही दरोड्याची घटना राजेंद्र घरी आल्यानंतर उघडकीस येताच अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. लोणी पोलिसांनी घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे फौजफाट्यासह घटनास्थळी आले. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. रात्री उशिरा डॉग स्क्वॉडलाही पाचारण करण्यात आलं होतं. दरोडेखोरांच्या शोधासाठी पथकं नियुक्त करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. दरम्यान याविषयी राजेंद्र बोरा यांनी अधिक माहिती दिली. त्यानंतर 2 वाजता शेजारच्या मावशीचं आणि आईचं बोलणं झालं. त्याच्यानंतर परत मी 3:30 जेव्हा आलो तेव्हा बाहेरून कडी लावली होती. म्हणून मी शेजारी आवाज दिला, आई तिकडे आली का? मी कडी उघडली. कडी उघडल्यानंतर मला समोर रक्त दिसलं. मी घाबरलो, काय नक्की आतमध्ये काय प्रकार झाला. ते जेव्हा आतून बघितलं तर आईच्या डोक्याला मार लागलेला होता आणि आई पडलेली होती खाली. मी गाडी बनवली आणि दवाखान्यात गेलो. परत घरात जे काय होतं 1-1.5 लाख रुपये आणि घरातलं काय जे घरगुती सोनं 10-5 तोळे ते पण गेलं. त्याचा शासनाने लवकरात लवकर तपास लावा आणि असं करून काम करणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशीच आमच्या परिवारातर्फे विनंती आहे. न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, SN मीडिया, लोणी.